सुहास कांदे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात. आणि त्या भीकेमुळे मी तो सावकार झालो. पण सावकार्याचा अर्थ पैशाने नव्हे, मताने सावकार झालो. त्या साव तो आज आपल्या समोर एक महिन्यापासून कुठं होता, का होता, का गेला, का बरं गेला, शिंदे साहेबांबरोबर का बरं गेला, किंवा सरकार का बरं पाडलं. कारण तसं बघितलं तर सरकार पाडायमध्ये पहिल्या चारमध्ये मी होतो. आणि साईनाथ भाऊ असेल, बबी काका असेल, पाटील तुम्हाला माहिती, जो भी करते वो छाती ठोकते करते, इसको डरते नाही. त्याच्यामुळे मला माहित होत मी जो करतोय. कारण माणसाचे दोन्ही नेहमी दोन मन असतात. मी थोडं 5-10 मिनिटं बोर करील तुम्हाला जास्त, पण ऐका माझी विनंती. तुम्हाला दोन मन असतात माझेवाले माणसाचे. आणि एक म्हणजे म्हणतं की आज जितला जे प्राप्त झालंय ते सगळं प्राप्त झालंय फक्त आणि फक्त या नांदगावमुळे. सुहास कांदे नावाला कोणीच विचारत नाही, परंतु या नांदगावच्या आशीर्वादामुळे जे आमदार नाव पुढे लागलंय त्या आमदारकीमुळे आज सुद्धा आज एक निवडत. शिंदे साहेब मला बरोबर घेऊन गेले असतील, आज आदित्य साहेब आपल्याकडे आले असतील, तर हे फक्त या तुमच्या आशीर्वादामुळे, तुम्ही टाकलेल्या मताच्या भीकेमुळे मी जो आमदार झालोय त्या आमदारकीमुळे आज हे सगळं बहुमत मला प्राप्त झालं. खर तर मी थोडस इतिहासात जातो. सर्वात प्रथम सुरुवात झाली ती आदरणीय एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी दिल्यापासून झाली. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मला वाटतं पालकमंत्री होते, आणि त्या पालकमंत्री असताना तो नक्षलाइट एरिया होता गडचिरोलीचा. आणि त्या नक्षलाइट एरियामध्ये साहेबांनी काही पोलिसांच्या मदतीने काही नक्षलाइट आत्मसमर्पण केलं पाहिजे, आणि काही नक्षलाइटांनी त्यांना मारलं पाहिजे, जेणेकरून नक्षलाइट चळवळ बंद होईल. त्याप्रमाणे पोलिसांची तुकडी झाली. आदरणीय शिंदे साहेबांबरोबर सर्व पोलीस बसले, आणि सुदैवाने अनेकांनी आत्मसमर्पण केलं, आणि अनेकांचा पोलिसांनी इन्काउंटर केलं. आपल्या पोलिसांचं मनोबल वाढवावा, आपल्या पोलिसांचं धैर्य वाढवावा. आपले पोलीस ज्या वेळेस आपल्या जीवाची बाजी लावतात आणि नक्षलाइट बरोबर लढतात, त्यावेळेस त्यांचं कुटुंब सुखी समाधानी राहावा म्हणून शिंदे साहेबांनी पालकमंत्री या नात्याने प्रत्येक पोलिसाला 10-10 लाख रुपये दिले. नक्षलाइट सगळे चौताळले, आणि सर्व नक्षलाइट संघटना एकत्र आल्या, आणि त्यांनी असं ठरवलं की एकनाथ शिंदेंचा खून करायचा. आपल्याकडे IB असते, म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो असतो, SID असते आणि CID असते. ह्या सगळ्यांचा रिपोर्ट आला, आणि त्या रिपोर्टमध्ये नक्षलाइट ठाण्यामध्ये येऊन किंवा गडचिरोलीला शिंदे साहेबांचा खून करणार आहे असं समजलं. हे समजल्यानंतर सगळ्यांनी असं ठरवलं, सगळ्यांनी म्हणजे केंद्रीय गृहमंत्री, गृहमंत्री आणि राज्य गृहमंत्री शंभूराज देसाईंनी सगळ्यांनी ठरवलं की साहेबांना Z+ सुरक्षा द्यायची. परंतु वर्षा बंगल्यावरून मी सांगायला मला कुठलंही मी घाबरत नाही. वर्षा बंगल्यावरून शंभूराज देसाईला फोन गेला, आणि एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा द्यायची नाही असं सांगितलं गेलं. आणि ज्या वेळेस कुठली Z+ सुरक्षा द्यायची असेल तर त्याच्यावर मुख्यमंत्र्याची सही होती, आणि त्या मुख्यमंत्र्याच्या सहीवर जेव्हा तो कागद गेला त्यावेळेस त्या कागदावर सही झाली नाही. म्हणजे मला सांगायचं असं आहे की ज्या शिंदे साहेबांनी आनंदजी दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व वयाच्या 16 वर्षापासून आत्मसाकारलं, त्यांच्या समोर त्यांच्या 2 मुलं पाण्यात बुडून मेले, तरी सुद्धा दिघे साहेबांनी आणि बाळासाहेबांनी शिंदे साहेबांना सांगितलं, एकनाथ तुझ्या 2 मुलं गेले तू सोडून दे, तू आता ह्या राज्याचा नातो. म्हणून त्यांनी त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. आणि जो 16 वर्षापासून हिंदुत्व जपतो, जो 16 वर्षापासून शिवसेना मोठी करतो, आज 40 वर्षापासून शिवसेनेत राहतो, त्या माणसाचं जर तुम्ही खून करायला लागले याचा अर्थ आमच्यासारख्याचा. अरे मी माझं उदाहरण देतो, मला छोटा राजांचा फोन आला, मला धमकीचा फोन आला, आणि मी पोलीस स्टेशनला साधी तक्रार करायला गेलो की
माझी साधी FIR सुद्धा गंगापूर पोलीस स्टेशनने नोंदवली. ह्या माझा मुख्यमंत्री, हे माझं सरकार असा हे असं सगळं करत असतं. मी काल सगळ्या आदरणीय नेत्यांशी बोललो आणि